विधायक बलवंत वानखेड़े दरियापुर अंजनगांव सुरजी निर्वाचन क्षेत्र के सभी बौद्ध नागरिकों को एक साथ लाकर बौद्ध धार्मिक लाभ मिलना चाहिए, ऐसी उनकी इच्छा थी। उसी के अनुसार कार्यक्रम की भी योजना बनाई गई और आज दरियापुर में ऐतिहासिक बौद्ध धम्म संगम महोत्सव का सफलतापूर्वक समापन किया गया। कार्यक्रम में श्रद्धेय भंते ज्ञानज्योति महाथेरो एवं लगभग 15 भिक्षु विशेष उपस्थिति के रूप में उपस्थित हुए। इस उत्सव में अमरावती जिले के कोने कोने से हजारों बौद्ध उपासकों ने भाग लिया। वंदना करतो आणि वंदना तुम्ही का करता त्याचा अर्थ काय आहे? कशासाठी तुम्ही बुद्ध वंदना करत असता? नेमका तुम्ही बुद्ध वंदना करता म्हणजे नेमका काय करता? जेव्हा आपण बुद्ध वंदनाचे शासनाला वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करतो आणि धम्म शासनाला वाढवण्यासाठी प्रयत्न करतो म्हणजे नेमकं आपण आपल्या जीवनामध्ये काय करतो? आपल्या सर्वांच्या चरणी मी विनंती करतो। मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अनेक दिवसाचं या कार्यक्रमाचं नियोजन होतं। आपल्या सर्वांना माहीत आहे की गेल्या अनेक दिवसापासून माझी ही धम्मपद्धती मला राबवता येत असेल त्या पद्धतीने मी आजपर्यंत राबवली। आपण अनेक लोक अनेक महिला संघ या गोष्टीचे साक्षीदार आहात। बच्चे समानांतर बच्चे ध्यान बच्चे मग बच्चे संपयुक्त बच्चे विपयुक्त बच्चे पादम जानाती यो पटिच्च समुत्पादम जानाती सो धम्मं जानाती। पटिच्च समुत्पाद म्हणजे धम्म होय आणि जिथे जिथे जात तिथे पटिच्च समुत्पाद समजावून देत असत। त्यामुळे या पटिच्च समुत्पाद समजावून देणं या 24 कारणांनी ते समजावून देत। सकाळी 5 वाजेपर्यंत त्यांच्याबरोबर ध्यान करण्याची मला अनुमती मिळाली। दुपारी 11 वाजता भोजन केलं रे केलं मस्त आराम करायचो आणि 6 वाजता गेलो त्यांच्याबरोबर। बस त्यांची सेवेमध्ये रत असणारे काही भिक्षू काही श्रामणेर ते मग तिथे AC असल्यामुळं AC नसल्यामुळं ते त्या बाहेरच्या रूममध्ये आराम